18 जुलै 1947 ला हा कायदा झाला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वात येतील असं सांगितलं आणि ब्रिटनच्या राजाने भारताचा बादशहा हे पद संपुष्टात येईल, घटना निर्मिती होईल, शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य येईल असे मग स्वातंत्र्य लढ्याचे स्वप्न पूर्ण स्वास गेले। अरे 1757 ला जी प्लासीची लढाई झाली ती 1764 ला जे बक्सारचं युद्ध झालं आणि बाळांनो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अखेर ती तारीख उजाडली। अरे 15 ऑगस्ट 1947 तब्बल 150 वर्षाचा कालावधी गेला आणि अखेर कुठं 15 ऑगस्ट 1947 ची रम्य पहाट उगवली। अरे 150 वर्ष ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये असणारा हा शृंखलात जखडलेला भारत स्वतंत्र झाला। अरे ज्या भारत या देशाला स्वतंत्र करण्यासाठी हसत हसत आमचे सुखदेव भगतसिंग राजगुरु फासावरती गेले, अरे ज्या देशासाठी आमचे आळंदी बाळांनो या देशासाठी आमचे सेनापती बापट हसत हसत त्यांनी बाळांनो या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून पुन्हा माझा जन्म या भारतात व्हावा हे सांगितलं। अरे या भारत या देशासाठी अनेक लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि ती नयन रम्य पहाट उजाडली। बघा बाळांनो काय असेल तो दिवस, 150 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या गुलामीतून आम्ही बाहेर येणार होतो। अरे 15 ऑगस्ट 1947 ला लोक संपूर्ण लोक आनंदी आनंद झाले, अर्थानं ती नयनरम्य पहाट उगवली आणि संपूर्ण भारतीय ज्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता संपूर्ण लोक आनंदामध्ये नाहून निघाले होते। अवजा स्वातंत्र्यासाठी आमचे शिरीष कुमार 12 वर्षाचं लेकरानं छातीवरती गोळ्या झेलल्या, ते शिरीष कुमार आनंदले होते। अरे स्वर्गामधून सुद्धा हे पाहत असतील तर या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बाळांनो ऐकून घ्या, या लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं। आमचे चंद्रशेखर आझाद काल मी तुम्हाला दाखवला इतिहास, चंद्रशेखर आझादांनी स्वतःच्या मस्तकावरती गोळी झाडून घेतली तेव्हा कुठं हा देश स्वतंत्र झाला, कुठं हा तिरंगा डौलानं फडकत होता। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बाळांनो पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि बाळांनो हा देश स्वतंत्र झाला। हा देश हा तुमचा आहे, हा देश माझा आहे, ऐकून घ्या बाळांनो। या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक लोकांनी स्वतःच्या प्राणांची बलिदान दिलं। हा देश एका दिवसामध्ये नाही रे बाबा स्वतंत्र झाला, अरे या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपल्या अंगावरती गोळ्या झेलल्या। हा देश पूर्व लक्षात ठेवा, हा देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं। अरे तेव्हा कुठं हा देश हा भारताचा तिरंगा आसमानांशी झुंज द्यायला बाळांनो उभा झाला आणि म्हणून हा देश आपला आहे, याला जपायला शिका। हा देश हा परक्यांच्या गुलामी जाता कामा नाही, का तर हा देश आपला आहे। भारत देश स्वतंत्र होण्यासाठी पोरहो तुम्हाला सांगतो 1947 ची पहाट उजाडावी लागली पोरहो। इंग्रज आले पहिले इंग्रजांना डायरेक्ट भारतावरती अटॅक केला नाही पोरहो, लक्षात ठेवा। पहिले इंग्रजांनी हळूहळू हळूहळू इथं पहिले व्यापारी म्हणून आले, नंतर इथले बाळांनो किंग मेकर ठरले आणि नंतर काही कायदे आपल्या हातात घेतले, दिवाणी कायदा आपल्या हातात घेतला आणि नंतर बाळांनो फौजदारी कायदा नवाबाकडे दिला आणि हळूहळू हळूहळू इंग्रजांनी भारत या ठिकाणी लुटला। पण हा देश हा जय हिंद हा बाळांनो हा तिरंगा फडकवण्यासाठी अनेक लोकांनी आजही आपल्या अंगावरती बाळांनो लक्षात ठेवा या ठिकाणी गोळ्या खाल्लेल्या आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही, हे तुम्हाला समजलं पाहिजे। हे तुम्हाला कधी कळणार आहे हे समजणं गरजेचं आहे आम्हाला, हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही। जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी, हे आम्हाला कळलं पाहिजे। या देशाचं राष्ट्रगीत निसतं आमच्या मुखावर यावं यासाठी या लोकांचं बलिदान आहे, हे लक्षात ठेवावं, हे कधी कळणार आम्हाला। हे आजही त्या देशाच्या तिरंग्यासाठी आमचे जवान त्या ठिकाणी सीमेवर लढतात आणि या देशामधले हलकट राजकारणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात, पण आमचा सीमेवर लढणारा बांधव कधीच म्हणत नाही की मी का लढू। तो तर गर्वाला म्हणतो ओ माई मेरी क्या फिकर तुझे क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी मैं चांद तेरा और चांद हमेशा रहता है।
ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, तूने शेर के बच्चे पाले हैं, एक लाल हुआ बलिदान तो क्या 100 लाल तेरे रखवाले हैं। हे म्हणणार आहे, एकदा भारत देश स्वतंत्र झाला आणि या भारत देशाच्या स्वातंत्र्याप्रती आपली काहीतरी भावना आहे म्हणून पोरो एकदा जोराचा जय हिंद हो द्या, लाईक हो द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। सदैव माझी टीम, मी तुमच्या सोबत आहे। एकदा जय हिंद, जोराचा जय हिंद हो द्या। लक्षात ठेवा, विजय विश्व तिरंगा प्यारा, अरे झेंडा ऊंचा रहे हमारा, हा सदैव उंच राहिला पाहिजे। प्रत्येकाची कुर्बानी व्यर्थ न जाता कामा लक्षात ठेवा, व्यर्थ न हो बलिदान, हे सदैव लक्षात ठेवा। हा महाराष्ट्र हा आपला आहे, अरे या महाराष्ट्राने या देशाला बानो दिशा दाखवलेली आहे, एवढं लक्षात ठेवा आणि एवढंच ध्यानात ठेवा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवसिंभो राजा, है का नाही, गर्जा महाराष्ट्र माझा, तैसा हा आमचा भारत आहे।